पण मी आधीच सांगितलं की मी ताकाला आलेलो आहे तर भांडं सुद्धा लपवणार नाही. अहवाल लेखा अहवाल घेऊन लोकांमध्ये आम्ही जातोय. तेव्हा गेली 15 वर्षाचा राज्यातला काँग्रेस राष्ट्रवादीचा कार्यकाळ. शेवटी असं आहे की या सगळ्या गोष्टी रिलेटिव्ह असतात. मी जेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये होतो मित्रांनो, तेव्हा आमच्या कॉलेजचा निकाल दरवर्षी 60 ते 65% लागायचा. मग रिलेटिव्ह याच्यासाठी म्हणतो कारण मी माझ्या मागे 200 जणांची आमची बॅच होती GMC नागपूरची, तर मी माझ्या मागे किती लोक आहेत हेच मोजायचो, कारण त्या 70 मुलांमध्ये मी आलो तर मी नक्की नापास होणार आहे. हे इतकं रिलेटिव्ह असतं की मी जर माझा मागच्या आघाडी सरकारच्या कामाच्या सोबत माझं काम कम्पेअर केलं नाही तर मी सुद्धा नापास होईल. आणि म्हणून मला जर पास व्हायचं असेल तर त्यांच्यापेक्षा मी काय चांगलं केलं हे मला सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आमच्या आताचे मुख्यमंत्री ज्यांनी महाजनादेश यात्रा काढली. तर एक असा मुख्यमंत्री मी तर त्यांना नेहमी समुदायाच्या वेळेला म्हणतो की या राज्याला सगळ्या क्षेत्रामध्ये नंबर 1 करण्याचं काम त्यांनी केलं. त्याचसोबत सगळ्यांशी कधीही आवेगात खूप उद्रेक करून लावण्याचा कधीही मी त्यांना असं झालेलं पाहिलं नाही. आक्रस्थळी गेलेले तरीही आपला मुद्दा पटवून देण्यात सगळ्यांना यशस्वी झाले. लाखो लाखोंचे मोर्चे सांभाळत असताना कधी मनाचा समतोल तुटू दिला नाही आणि विरोधकांशी बोलताना सुद्धा मान ठेवला पण आपल्या पक्षाचा सन्मान खाली जाऊ दिला नाही. अशा पद्धतीचं अष्टावधाने नेतृत्व आम्हाला स्वतंत्र प्राप्तीनंतर पहिल्यांदा या राज्याला लाभलं. आणि एका मागून एक निर्णय जसं पंतप्रधानांनी वरती घेतले, नवीन पंतप्रधानांनी घेतलेले जे काही आर्थिक विकास झालेला असेल किंवा गरीब कल्याणच्या अनेक योजना ज्या तिथे राबवल्या गेल्या त्याच्या 100% म्हणजे 100 रुपये जर केंद्रात मुंबईत आले असतील तर त्याला 25 रुपयाची दोन सवाई करून कसं समाजात पाठवायचं याचाच नेहमी विचार भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारनं राज्यामध्ये केला. आज आपल्या प्रोफेशनल लोकांच्या साठी सुद्धा गेल्या 5 वर्षात काय झालेलं आहे खरं पाहिलं तर हेच मी सांगायला आलो.